नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले असून सरकार विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। खोके सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात आली। मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली। एकही आमदार या आंदोलनात सहभागी झाला नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे। काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत 8 नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली। या सर्व पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे। राष्ट्रवादीचे आमदार काय भूमिका घेणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडे जोरदार आंदोलन करण्यात आलं। मात्र या आंदोलनात राष्ट्रवादीचा एकही आमदार सहभागी झाला नाही। यातच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झालं आहे। त्यामुळे काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करण्यात आला आहे। मात्र अद्यापही काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेता म्हणून कोणाचंही नाव पुढं आलेलं नाही। त्यामुळे विरोधी पक्ष नेता कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले आहेत। काँग्रेसकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।